आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उसाचा पहिला हप्ता 2500 रुपये अमान्य, शेतकरी संतापला. साखरेचे दर पडले, चेअरमन संचालक सायकलने का फिरत नाहीत. शेतकऱ्यांची बँक असलेल्या KDC बँकेत शेतकऱ्यांचं वाटोळं केलं जात असल्याचा निर्णय घेतला जात आहे अशी तक्रार ऊस उत्पादकांच्या कडून होत आहे. दोन्ही काँग्रेसच्या पुढाऱ्यांचे साखर कारखाने आहेत. या साखर कारखानदारांनीही साखरेचे दर पडले अशी आरोळी ठोकत FRP च्या रकमेचे तुकडे करण्याचा घाट रचला आहे. कारखाने सुरू होण्यापूर्वी ऊस उत्पादकांनी कारखानदारांना विश्वास दिला. यंदाच्या हंगामात FRP ची रक्कम पूर्ण एकाच वेळी आणि नंतर 100 अधिक 100 रुपये आणि आज कारखानदारांनी आपला शब्द फिरवायला सुरुवात केली आणि खापर बाजारपेठेवर फोडले आहे. साखरेचे दर पडले व साखर कारखान्याचे चेअरमन आणि संचालक धंदा अडचणीत आला म्हणून कोणी सायकलवरून फिरत नाही, गेस्ट हाऊस बंद केले नाही, परदेश दौरे बंद केले नाहीत, 4 दिवसातून एकदा कपडे बदलत नाहीत. एका बाजूनं ऊस उत्पादकाला चिंबवायचं हे उत्पादकाला स्पष्टपणे दिसत असल्यानं ऊस उत्पादक आंदोलनाच्या तयारीत आहे. कारखानदारांनी बाजारपेठेत चढ उतर लक्षात घेऊन धंद्याचं नियोजन करायला हवं. सरकारवर अवलंबून राहायचं आणि शेतकऱ्याला त्रास द्यायचा हे जुनं कारण कारखानदारांनी बदलायला हवं. सध्या शिरोळ तालुक्यातून ऊस उत्पादकांचं मोठं आंदोलन उभारलं जाण्याची शक्यता आहे.